चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शेवटचं घनभूमीतील प्रमेय गोल पाहूया. ज्या गोलाचा अनुविक्षेप व उद्विक्षेप कसा काढावा. आता या गोलाचा जो व्यास आहे, तुम्हाला नेहमी गोलाचा व्यास दिला किंवा याची त्रिज्याही देऊ शकतात. आता याचा व्यास किती आहे, तर तो आहे 5 सेंटीमीटर. याचा व्यास किती आहे, 5 सेंटीमीटर आहे. अशा गोल घनाचा आपल्याला अनुविक्षेप व उद्विक्षेप काढायचा आहे. मित्रांनो एक पा, गोल याचा कुठूनही कोणत्याही बाजूने, वरून पाहिला, समोरून पाहिला, बाजूने पाहिला, कुठूनही पाहिला, काय दिसेल, हा गोलच दिसेल. आपण सुरुवातीचा जो बेसिक व्हिडिओ केलाय तो पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल, किंवा इथेही समजून घ्या, तर गोलाचा प्लॅन आणि इलिव्हेशन हा समान असेल, यामध्ये काही बदल नसेल. म्हणून आपण सुरुवातीला याचा प्लॅन काढून घेऊया, अनुविक्षेप म्हणजे गोल काढून घेऊया. आता 5 सेंटीमीटर व्यास आहे म्हणजे त्रिज्या किती येईल याची, 2.5 सेंटीमीटर. बरोबर, व्यासाच्या निंपट त्रिज्या असते, ठीक आहे ना. त्या पद्धतीने सुरुवातीला 2.5 सेंटीमीटरचा वर्तुळ काढून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे वर्तुळ काढल्यानंतर या वर्तुळाचा जो ओ केंद्रबिंदू आहे, आणि आपण याला 4 स्पर्शिका टाकल्या आहेत 2.5 सेंटीमीटरचा वर्तुळ काढून, हा ओ बिंदू आणि इथे हा छेदनबिंदू आहे, याला बी नाव देऊया. आणि हा जो वरती छेदनबिंदू येतो इथे, या बिंदूला आपण जी नाव देऊया. आता हा जी आणि ओ एकमेकाला जोडायचा आहे आणि तो तसाच वरती वाढवायचा आहे. जरा हे पहा, असा वरती घ्यायचा आहे. तसाच ओ आणि बी हा एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी काढलेली स्पर्शिका आणि वर्तुळाचा परिघ हा एकमेकाला छेदतो, स्पर्श करतो, तो बिंदू क्लिअर करायचा आहे. आता अगोदर सांगितल्याप्रमाणेच आपण हा जो 4 स्पर्शिका काढून ए बी सी डी हा जो चौरस तयार होतो, याच्या ज्या ए आणि डी ही स्पर्शिका आहे, ही अशीच वरती वाढून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला आडवी रेष टाकायला अंतर घेता येईल. असं घेतलं, त्यानंतर ठराविक अंतराने इथे आपण 1 सेंटीमीटर ए आणि बी बिंदूवरून 1 सेंटीमीटर अंतर घेतलं आणि आडवी रेष आपण टाकून दिली. हे पाशी प्रत्येक प्रमेयामध्ये घनभूमितीच्या आडवी रेष घेत असताना हे अंतर घेणं कंपल्सरीच आहे, त्याशिवाय तुम्हाला व्यवस्थित लक्षात येणार नाही. आता वरती जे बिंदू आपल्याला इथे जो मिळाला आहे, या बिंदूला डी नाव देऊया आपण. तसंच इथे जो बिंदू आहे याला एफ नाव देऊया, आणि इथे जो बिंदू आहे त्याला ई नाव देऊया. आता एफ आणि बी एवढं अंतर तुमच्या कंपासमध्ये घ्यायचंय. किती? एफ आणि बी, आणि हा बी बिंदू असाच वरती ओढायचा आहे. तसंच एफ आणि खालचा हा बी आणि हा दोन बिंदू बी वन झाले, याला बी वन म्हणू, हा बी म्हणूया. हा दुसरा जो बी बिंदू आहे खालचा, या बिंदूवरून आपण वरती ओढलं. कारण सांगत असताना एक दोन बिंदूला एकच नाव झाले, त्यामुळे एकाला बी ठेवा, एकाला बी वन करा, काही हरकत नाही, तसं मी अगोदरच सांगितलंय. त्याचप्रमाणे एफ आणि त्यानंतर एफ आणि सी एवढा अंतर घ्या, आणि तो हा सी बिंदू असाच वरती ओढा. ओके, आता हा जो मिळालेला बिंदू आहे हा सेंटरला, या बिंदूला तुम्ही एम नाव द्या. आता या एम बिंदूतून आपल्या वरती लंब टाकायचा आहे. परत काय टाकायचं आहे? लंब. हे पहा, असे लंब टाकून घेतले आपण एम बिंदूतून. सॉरी, एकच लंब टाकायचा आहे, जास्त नाहीये. एम बिंदूतून आपण लंब टाकून घेतला. आता आपल्याला वर्तुळाचा म्हणजे या वर्तुळाकृती घनाचा कोणत्याही बाजूने पाहिला तरी वर्तुळ दिसणार आहे, म्हणजे त्याची लांबी रुंदी उंची समान असणार आहे. त्यामुळे तुमच्या कंपासमध्ये पुन्हा एकदा 2.5 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचंय. किती घ्यायचंय? 2.5 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचंय, की ज्या अंतराने आपण हा वर्तुळ काढलेला आहे. बरोबर, आता पहा ओ आणि जी हे जे 2.5 सेंटीमीटर अंतर आहे, त्याच अंतराने एम बिंदू घेऊन आपण वरील लंबाला 1 कंस मारलाय. त्याचप्रमाणे जो सुरुवातीचा आपण ओ बिंदूतून वर वाढवलेला लंब, त्या लंबाला डी बिंदूतून आपण कंस मारला. आता तो लंब आणि कंस याचा जो छेदनबिंदू आहे, त्या छेदनबिंदूंना त्यांना आपण नावं देऊन घेतली. ओके, आता ती आपल्या वर्तुळाची केंद्रबिंदू आहेत. मग आता परत आर आणि एम एवढं अंतर, म्हणजे आपल्या कंपासमध्ये तेवढं अंतर अगोदरच घेतलेलं होतं आपण, त्या अंतराने वर्तुळ काढायचं आहे. हा वर्तुळ म्हणजे
उद्विक्षेप हा बाजूचा आणि हा दुसरा वर्तुळ म्हणजे तोही उद्विक्षेप समोरून, अशा प्रकारे गोल जो घनाकार आहे त्या घनाकाराचा अनुविक्षेप व उद्विक्षेप तयार झाला। आता हा जो अनुविक्षेप आणि उद्विक्षेप आपण काढत आहोत या दोन्ही प्रकारामध्ये आपल्याला 3D आकार म्हणजे घन आकार ड्रॉइंगच्या स्वरूपात कसा उतरवावा हा लक्षात येतो आहे। आत्तापर्यंत पाहिलेली सर्व प्रमेय आपल्याला निश्चितच आवडली असतील, योग्य मार्गदर्शक ठरले असतील। तर सर्व व्हिडिओंना आपल्या लाईक करा, आपण नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही शेअर करा। धन्यवाद।